मैं पतियां लिख भेजी, मैं पतियां लिख भेजी। वसंतराव, गाणं गाण्याच्या नावाखाली तुम्ही आम्हाला जे काही गलिच्छ अभद्र जे काही ऐकवलत ना, त्याला आम्ही कदापि ही समाज मान्यता मिळू देणार नाही। जन्मापासून मला जगण्यासाठी धडपड करावी लागली, ही धडपड माझ्या गाण्यात उतरणारच। आपल्या बाळाचा जीव घ्यायला निघाली होती ही बाई, आणि अशा घरात तुम्ही राहूच कसे शकता? राधा ग थांब, असं नवऱ्याला सोडून कुठे जाशील एकटी? विहीर नसलेल्या घरी जाईल। कुठल्या देवाला नवस बोलला त्याच्यासाठी? मी देवाला मानत नाही, संगीत त्याच्या गळ्यात आहे। तू आता माझ्यासारखा गातोयस, तुला स्वतःची ओळख निर्माण करायची। कला ही गोष्ट देखील गमतीची आहे, ती जेव्हा बाहेर यायची तेव्हाच येते, फक्त समोर ती पारखू शकणाराही संभवा। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, मशा तुझ्या आवाजात जादू आहे। मग तू या बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया का घालवतोस तुझा? कारकुनी सोड, पूर्ण वेळ गायकी सुरू कर। या नोकरीवरती घर चालतं माझं, तुझ्यासारखं नाही रे माझं, जबाबदार आहेत माझ्यावरती। 40 उलटून गेली आता, आता जे काय करशील ते स्वतःसाठी कर। आम्हाला विसरलास तरी चालेल, पण गाणं विसरलास तर याद राख। बेसूर नाही ना, हा गाऊ दे की मला, आणि तुम्हाला ऐकायचं नसेल तर ऐकू नका। नाहीच ऐकणार, नाहीच ऐकणार। वसंत, या जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय माहितीये तुला? आपल्याला गायचं असणं पण समोरच्याला ते ऐकायचं नसणं, हे सुद्धा एक दारिद्र्यच आहे, नाही का? एवढं सगळं मनापासून जीव ओतून करतो मी, पण बघायला कोणीच काय येत नाही। हे गाणं, नाटक, नाच वगैरे करायची मुळीच गरज नाही। वडापावची गाडी टाका एक वेळ, वडे विकले गेले नाहीत ना तर खाता तरी येतील। कला खाणार कशाशी? का करायचं रे? कदाचित नसेन रे मी चांगला कलाकार। आता दोन प्रकारचे लोक असतील, एक जे म्हणतील वसंत हा एकमेव गायक आहे, आणि दुसरे जे म्हणतील वसंत गायकच नाहीये। या पुढे मान प्रतिष्ठा तर सोडा, पण तुम्ही इकडे कसे गायला येता हेच बघतो आम्ही। काय उपटायचं ते उपटा, तुमच्या नाकावर टिचून मी कसं उभा राहतो ना, हे बघाच तुम्ही। सगावं लोकांसमोर की लोकांनी शब्दच विसरावे, स्वतःचा आवाज विसरावा, विचार करणंच विसरावं। आपलं घराणं कुठलं? देशपांडे, माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं।